संतांनी अभिवादन करतो आणि आजच्या ह्या इलेक्ट्रिकल चाकाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आदरणीय संजयजी लहानकर साहेब, या ठिकाणी कांताताई अशोक सावंत सभापती, सतीशराव देशमुख साहेब, अशोक सावंत साहेब आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा कुंभार समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक किंवा ज्यांनी अनेक वर्षापासून या समाजासाठी, समाजातील लोकांसाठी सातत्याने काम करून समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय कोलंबकर साहेब, या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय देवडे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित अशोकराव सावंत साहेब, सतीशजी देशमुख साहेब, प्रल्हादराव सोळंके साहेब, त्याचबरोबर आमच्या नांदेड जिल्हा स्वाभिमानी कुंभार समाज संघटनेचे बालकराव घोणवड साहेब, बालाजी जोळे असतील, उमेश पेडे, या ठिकाणी बरेच पदाधिकारी उपस्थित आहेत, गंगाधर मरकंटे, डीआय मरकंटे, शंकरराव नांदेडकर, या सर्वांना या ठिकाणी मी या सर्वांची मी आभार व्यक्त करतो कारण या ठिकाणी वेळातला वेळ काढून सर्वजण उपस्थित आहेत, बराच वेळ झालाय, बोलायला वेळ कमी आहे, परंतु समोर बसलेला हा जो समाज आहे हा समाज म्हणजे कुठलाही धंदांडगा समाज नाही, हा एकदम गरीब परिस्थितीतून मातीला आकार देऊन आपल्या पोटाचे खळगे भरणारा हा समाज आहे. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे, या समोर बसलेल्या समाजाने काम करणाऱ्या माणसाची पारख करायला हवी, कारण मागील कित्येक वर्षापासून आपल्या नांदेड जिल्ह्यात बऱ्याच संघटना काम करतात आणि समाजाला भंग गप्पा मारून वेगळेच करण्याचं काम करतात, मोठमोठे कार्यक्रम असतात, वेगवेगळ्या गोष्टी करतात, समोर हजारो लोक कसे बोलवतात, ते लोक कसे येतात आणि ते कसे भाषण करतात ते त्यांना काय माहित, कारण स्वतःच कर्तृत्व शून्य असताना आपण एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतोय, पण ज्या माणसानं काम केलंय एवढे साहेब असतील ते खूप प्रामाणिक काम करतात. गेली 2 वर्ष ते महासंघात होते, पण त्यांची आणि आमची थोडी विचारसरणी वेगळी असल्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत नव्हतो, पण कालांतराने त्यांनी स्वतःची संघटना स्थापन केली आणि अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या सोबत राहून काम करण्याचं ठरवलं आणि हा निर्णय त्यांचा खरंच कौतुकास्पद आहे. मागील कित्येक वर्षापासून या ठिकाणी बऱ्याच संघटना कार्यरत आहेत आणि खूप मोठे मोठे भलाटे धनधान्य नेते सुद्धा आहेत. आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील गरीब घरातील एखादी माणूस जर काम करत असेल आणि त्यांना समाजात एखादी जाब विचारत असेल तर त्या ठिकाणी त्यांचं प्रत्युत्तर असं असतंय की त्यांची आम्हाला बोलायची अवकाश काय. मित्रांनो मला सांगा, माणसाची अवकाश ही माणसाच्या कामातून कळते, त्याच्या पैशाच्या तळातून तोडायची नसते, भलेही ते खूप पैशाने श्रीमंत असतील किंवा काही गोष्टी असतील. आदरणीय देवडे साहेब खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, त्यांच्या कामात या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि खरोखरच या ठिकाणी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या विशेष पाठपुराव्याने आणि खादी ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून या ठिकाणी 60 चाकं मंजूर झाली आहेत आणि या 60 चाकासाठी हा जो आपण ट्रेनिंगचा कार्यक्रम घेत आहोत त्या ट्रेनिंगच्या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य आणि ज्यांनी आपलं मोलाचं सहकार्य केले असे विजयराजे देवडे साहेब यांचं संघटनेच्या वतीने आणि समाजाच्या वतीने त्या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो. कारण अशी माणसं फार कमी असतात, स्वतःचा वेळ देणारी काही माणसं असतात, स्वतःचा वेळ न देता पैसा खर्च करणारी माणसं असतात, पण या ठिकाणी विजयराजे देवडे साहेब आपला स्वतःचा वेळ देतात, स्वतःचा पैसाही खर्च करतात आणि समाजाच्या चांगल्या कामासाठी ते कधीही पुढे असतात. म्हणून मला या ठिकाणी एकच विनंती करायची, आपण समाजात जी माणसं काम करतात त्या माणसाच्या पाठीमागे राहायला हरकत नाही, त्या माणसाचं कौतुक करायला हरकत नाही. एखाद्या लबाड लांडग्याच्या पाठीमागे राहायचं, त्यांनी काहीतरी भूलताबा मारायचे आणि आपण त्यांच्यासाठी टाळे वाजवायचे हे चुकीचं आहे. तर मागच्या काळामध्ये भाजपचं सरकार होतं आणि मला वाटतं आमदारचं इलेक्शन लागलं होतं, त्या काळामध्ये एक महाराष्ट्रातली संघटना आहे, त्या संघटनेला भाजपने चॉकलेट दिलं होतं की कुंभार समाजाला 10 कोटी रुपये मंजूर झाले. आता ही गोष्ट बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी बोलली नाही, कारण मी आवर्जून या ठिकाणी बोलणार आहे, कारण समाजाला कळायला पाहिजे. त्या ठिकाणी सांगितले की 10 कोटी रुपये समाजाला मंजूर केले म्हणून आपल्या महाराष्ट्रातील कुंभार समाजाचा भारतीय जनता पार्टीला पाठिंबा. ठीक आहे, त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी भरपूर कडाडून विरोध केला, पण नांदेडमधून काही भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केला नाही. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक ज्या लोकांनी ज्यांना मतदान करायचं त्यांना मतदान केलं, परंतु आज त्यांना मी एक प्रश्न विचारतोय, कारण मागही विचारला होता, त्यावेळेस त्यांनी असे उत्तर दिलं होते की ते आपल्यासमोर त्यांची काही अवघात नाही किंवा ते आपला प्रश्न विचारू शकत नाही. साहेब फक्त यांच्या पोकळ गप्पा असतात, 10 कोटी रुपये मंजूर झाले असे समाजाला सांगितले
समाजात घुलताफा मारल्या, पण असे 10 कोटी रुपये मंजूर झाले त्यांनी कुठे घातले, त्या 10 कोटी रुपयाचं काय केलं म्हणजे याचा अजूनही ठाक पत्ता नाही. पण या ठिकाणी मी एवढं सांगतो, ते 10 कोटी रुपये जरी असले तर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळपास 2000 ते 2500 इलेक्ट्रिकल ताकदात अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या माध्यमातून वाटप झालं आहे. याची जर पैशामध्ये गिनती केली तर जवळपास 20-25 कोटी रुपयाची इलेक्ट्रिकल ताकद विकास संस्थेच्या पाठपुराव्याने या ठिकाणी वाटप करेल. नांदेड जिल्ह्यातील स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था या ठिकाणी आग्रही होती की नांदेड जिल्ह्यात आपल्या समाजाला इलेक्ट्रिकल ताकद मिळाली पाहिजे, परंतु इतर लांडग्यांच्या या ठिकाणी सहभागामुळे थोडस या ठिकाणी दुर्लक्ष झालं होतं. पण देवडे साहेबांनी थोडस या ठिकाणी संलग्न होऊन काम करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या ठिकाणी चाक आले. आपण सर्वांनी 10 दिवस अगदी मन लावून ट्रेनिंग घ्या, ज्या पद्धतीने आपले शिरसाट साहेब शिकवतील, वेगवेगळ्या कला असतील, म्हणतात ना कुंभार समाज मातीतून सोनं घडवणारा समाज आहे, चांगल्या पद्धतीत भांडे असतील किंवा वेगवेगळ्या ज्या काही कलाकृती शिकवतील त्या अंगीकृत करा. आणि अजूनही भविष्यात या ठिकाणी देगावकर साहेबांनी सांगितलं की साठच चाकर नाही, अजूनही भविष्यात या ठिकाणी अजून 1500 असतील किंवा आपली जी काही मागणी असेल टप्प्याटप्प्याने 60, 100, 150 ज्या असतील ती मागणी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी एवढं करून मी माझ्या बातमी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.